हॅलो फ्रेंड्स, मी ज्योती भिडे ज्योतीज रेसिपीमध्ये तुमचं स्वागत करत आहे। तर पॉपकॉर्न हे कुणाला नाही आवडत, लहानांपासून तर मोठ्यांना सगळ्यांनाच आवडतात। आणि पाऊस पडत असताना जर गरमागरम पॉपकॉर्न खाल्ले तर अगदी मज्जाच मज्जा। तर अगदी इन्स्टंट पद्धतीने आणि अगदी होममेड पॉपकॉर्न मी तुम्हाला शिकवणार आहे। अगदी मस्त रेसिपी आहे। चला तर मग वेळ न घालवता तर रेसिपीला सुरुवात करूया। तर पॉपकॉर्न बनवण्याकरता सगळ्यात पहिले आपल्याला मक्याचा दाणा कोणता घ्यायचा यातील फरक समजून घ्यायचा आहे। तर हे बघा, इथे मी हे पॅकेट तुम्हाला दाखवत आहे। तर हे पॅकेट तुम्हाला मार्केटमध्ये अगदी इझिली मिळून जाईल। तर अगदी अशा छोट्याशा साईजचा हा मक्याचा दाणा असतो, तर तो यूज करायचा आहे तुम्हाला। मोठ्या साईजचे जे मक्याचे दाणे आहेत ते यूज करायचे नाही आहेत, त्याचे पॉपकॉर्न अगदी व्यवस्थित जमणार नाही। तर मार्केटमधून जे आपण इन्स्टंट पॉपकॉर्नचं पॅकेट आणतो तर त्यामध्ये जो दाणा असतो तो दाणा आणि हा दाणा याची जी साईज आहे ही अगदी सेम आहे। मोठा जर दाणा तुम्ही यूज केला मक्याचा तर पॉपकॉर्न जमणार नाही। अगदी या साईजचा दाणा आपल्याला यूज करायचा आहे। आता आपण फरक समजून घेतलेला आहे। आता साहित्य बघूया। इथे मी 1 टेबलस्पून हळद घेतलेली आहे आणि 1 टेबलस्पून मीठ घेतलेलं आहे। त्याचबरोबर 3 ते 4 टेबलस्पून मी इथे तेल घेतलेलं आहे। तुम्ही तेलाच्या ऐवजी तूप पण यूज करू शकता। तुपामधले पॉपकॉर्न पण खूप छान लागतात, पण मी इथे तेलामध्ये तुम्हाला बनवून दाखवणार आहे। तर इथे एका पॅनमध्ये आपल्याला तेल टाकून द्यायचं आहे पूर्ण, आणि तेल सगळीकडे व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे आणि तेलाला गरम होऊ द्यायचं आहे पहिले। तर गॅसचा फ्लेम आपल्याला अगदी फुल करायचा आहे पूर्ण पॉपकॉर्न होणार तोपर्यंत। आता यामध्ये आपल्याला अगदी छोटीशी वाटी मी इथे मक्याचे दाणे घेतलेले आहेत। तर 1 बाउलमधले मी अगदी छोटीशी वाटी घेतलेली आहे। तुम्ही बघू शकताय पूर्ण दाणे आपल्याला सोबतच यूज करायचे नाही आहे, नाहीतर त्यामधले काहीच पॉपकॉर्न जमतील। तर आपल्याला अगदी छोटीशी वाटी इथे मी घेतलेली आहे, तुम्ही बघू शकताय। तर आता हे आपल्याला तेलामध्ये टाकून द्यायचे आहे आणि अगदी 1 ते 2 मिनटं आपल्याला तेलामध्ये याला परतवून घ्यायचं आहे। सुरुवातीला तुम्ही तेलामध्ये हळद किंवा मीठ टाकू नका, नाहीतर काय होतं ते हळद आणि मीठ सुरुवातीला टाकलं तर ते जळून जातं। आता यामध्ये आपल्याला हळद टाकायची आहे आणि इथे मीठ टाकायचं आहे आणि पुन्हा हे छान मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये। आणि आपल्याला कंटिन्यू 2 ते 3 मिनटं असा चमच फिरवत राहायचं आहे यामध्ये। तर 2 ते 3 मिनटानंतर पॉपकॉर्न फुटायला लागतात। दाणे छान फुललेले आहेत आणि हे बघा पॉपकॉर्न अगदी मस्त असे फुलायला लागले आहेत। तर यावरती झाकण ठेवून बघू शकताय तुम्ही किती मस्त असे हे पॉपकॉर्न घरीच आपण बनवू शकतो आणि अगदी इन्स्टंट आहे। तर अगदी मस्त असे हे पॉपकॉर्न होत आहे। खूप सारे जर दाणे तुम्ही सोबतच घेतले तर काय होतं, काही दाणे त्यामधले होतील आणि काही दाणे असे फुटणार नाही, त्यामुळे पॉपकॉर्न हे खूप जास्त फुलतात। त्याकरता आपल्याला जे दाणे घ्यायचे असतात हे अगदी थोडे थोडे घ्यायचे असतात। तर मस्त असे पॉपकॉर्न झालेले आहे। शेवटी आपल्याला अशी पॅन हलवून घ्यायचं आहे, त्यामुळे काय होतं राहिलेले दाणे पण मस्त असे फुटून जातील। गॅस बंद करून दिलेला आहे आणि बघू शकताय अगदी मस्त असे हे पॉपकॉर्न आपले रेडी आहे। अगदी छान फुलले आहेत पॉपकॉर्न, तुम्ही बघू शकता यामध्ये एक देखील दाणा राहिलेला नाही आहे। सगळे दाण्यांचे व्यवस्थित असे पॉपकॉर्न झालेले आहे। आता आपण याला एका ताटामध्ये काढून बघूयात। तर खूप सारे असे मी पॉपकॉर्न इथे बनवलेले आहेत, बघू शकता एका छोट्याशा वाटीमध्ये आपण किती सारे पॉपकॉर्न बनवलेले आहेत इथे। तर आता आपल्याला थिएटरमध्ये पॉपकॉर्न खातोय अशी फील यावी याकरता मी इथे एक व्हाईट पेपर घेतलेला आहे आणि याला तिरपं असं फोल्ड करत आहे। म्हणजेच की मी इथे कोन बनवत आहे आणि जो सगळ्यांनाच बनवता येतो। तर फक्त कोन बनवून झाल्यावर खाली याला हाताने असं प्रेस करायचं आणि फोल्ड करायची, त्यामुळे काय होईल कोन जो आहे हा निघणार नाही, सुटणार नाही कोन। आणि आता यामध्ये आपण पॉपकॉर्न भरून घेऊयात। आणि अगदी मस्त असा आपला पॉपकॉर्न कोन रेडी आहे। तर आपण अगदी एवढ्याशा मक्याच्या दाण्यामध्ये इतके सारे पॉपकॉर्न बनवू शकतो, ते पण घरीच आणि अगदी मस्त जेव्हा पाहिजे तेव्हा गरमागरम पॉपकॉर्न आपण बनवून खाऊ शकतो। किंवा जर तुम्हाला असे बनवून ठेवायचे असतील तर एका पॉलिथिनमध्ये मस्त असे पॅक करून ठेवून द्यायचे, त्यामुळे काय होतं ते जे पॉपकॉर्न आहे आताच्या या वातावरणामुळे नरम पडतील नाही किंवा वातळ लागणार नाही।
तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला टाईप करून नक्की कळवा. रेसिपी आवडली असल्यास रेसिपीला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय.